पॅसेंजरच्या कम्फर्टचा आणि पॅसेंजरच्या सेफ्टीचा पूर्ण या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं की नवभारताची ही नवीन ट्रेन आहे. बरं, पण आता हा जालना ते मुंबईचा जो प्रवास आहे तो 6-6.5 तासात होणार आहे, जवळपास 434 किलोमीटरचं हे अंतर आहे. आता हा प्रवास आधीच्या ट्रेनपेक्षा खूप वेगाने होतोय आणि पुढे हा वेग वाढणारच आहे, कमी होणार नाही आहे. जसं जसं लाईनचं स्ट्रेंथनिंगकरण होईल तसं ट्रेनच्या स्पीड देखील वाढणार. पण आणखीन काय काय वेगळ्या खासियत येणाऱ्या काळामध्ये वंदे भारत किंवा एकूणच रेल्वे प्रवासात मिळणार आहे? पहिल्यांदा तर सगळे रेल्वे स्टेशन चांगले होत आहेत. रेल्वे स्टेशन हे एअरपोर्ट सारखे आज आपल्याला चांगले होताना दिसत आहेत. ट्रेनची स्पीड वाढते आहे, ट्रेनमध्ये कम्फर्ट वाढतो आहे आणि हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटी हाच विकासाचा मंत्र असतो. आज जर आपण जालन्याहून पुढच्या काळामध्ये 4-5 ट्रेननी मुंबईला पोहोचलो तर किती मोठा त्याचा फायदा हा उद्योगाला व्यापाराला होणार आहे हे देखील आपण पाहू शकतो. अलीकडल्या काळात जर बघितलं तर समृद्धी महामार्गासारखी मोठी कनेक्टिव्हिटी झाली आहे, वंदे भारत झाली आहे, मराठवाड्याच्या विकासाला चांगली चालना मिळते. निश्चित मोठी चालना मिळते आणि सगळ्यात महत्वाचं पुढच्या काळामध्ये वंदे भारत ट्रेन ही आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होणार.